मी रामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राग योग मुद्रा नेत्री नये रे सुगवीन निद्रा कैवेट सीबाम जला सुभद्रा शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु श्री रामदासा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ। दशक सातवा चतुर्दश ब्रह्माचा आता आपण याचा सारांश पाहूया। या दशकामध्ये जी समर्थांनी आपल्या शिकवणीचा सारांशच थोडक्यात मांडला आहे असे म्हणायला हरकत नाही। प्रथमच मराठीमध्ये अध्यात्मज्ञान सांगावे किंवा नाही हा प्रश्न त्यांनी मोठ्या विवेकीपणाने निकालात काढला आहे। त्यांच्या काळी हा प्रश्न महत्त्वाचा होता। सद्वस्तूचे किंवा परब्रह्माचे अंतिम स्वरूप निश्चित करणे हा अध्यात्मदर्शनाचा गाभा असतो। त्यासाठी शुद्ध निर्भेळ परब्रह्मस्वरूप कसे आहे हे सांगण्याचा उपक्रम केला, परंतु त्या स्वरूपापर्यंत पोहोचण्यास 14 ब्रह्मे सांगून त्यांचा निराश आधी करावा लागला। शुद्ध परब्रह्म अत्यंत सूक्ष्म अतींद्रिय अनंत व अपरंपार आहे। त्याच्या एका भागावर हे विश्व दिसते। विश्वाला व्यापून असणारी आणि त्या पलीकडे कितीतरी असणारे परब्रह्म ज्ञानदृष्टीने पाहावे लागते। माणसामध्ये या ज्ञानदृष्टीचे बीज खात्रीने आहे, परंतु देहबुद्धीतून वर येणाऱ्या मीपणामुळे माणसामधील ज्ञानदृष्टी कुंठित होते। मीपणाने विचार करणाऱ्या व्यवहारिक बुद्धीला परब्रह्माचा अतींद्रिय विशाल व सूक्ष्म अनुभव सर्वस्वी सत्य वाटत नाही, आपल्याला तो खरा वाटत नाही, म्हणून तो खरा नाहीत असे म्हणता येत नाही। आतापर्यंत होऊन गेलेले शुक वामदेव नारद व्यास वशिष्ठ भीष्म श्रीराम श्रीकृष्ण यांच्यासारखे महाज्ञानी पुरुष अत्यंत प्रामाणिकपणे स्वतःच्या ब्रह्मानुभवाचे वर्णन सांगतात। त्यावर आपण विश्वास ठेवूनच तो खरा मानला पाहिजे। हे दृश्य विश्व कल्पनेतून जन्म पावले, त्यामुळे विश्वाचा सगळा व्यवहार कल्पनेच्या जोरावर चालला आहे। मी देहच आहे ही कल्पना मोडण्यास मी आत्माच आहे ही कल्पना फारच उपयोगी पडते। खरी अडचण अशी आहे की आपण दृश्याच्या क्षेत्रात उलट सुलट कल्पना करू शकतो, पण जे अदृश्य व अतिंद्रिय आहे त्याची कल्पना करायची कशी। जी समर्थांनी या प्रश्नाचे अगदी स्पष्ट व निश्चित असे उत्तर दिले आहे ते असे की मानवी बुद्धीमध्ये सूक्ष्माचे चिंतन करण्याची शक्ती आहे, परंतु मीपणाच्या अमलाने ती बुद्धी सारखी स्थूलामध्येच गुंतून राहिली। विवेकाने मीपणा कमी करून अचिंत्याचे चिंतन करण्याचा सारखा अभ्यास करावा। दुसरा उपाय असा, याशिवाय दुसरा उपाय नाही। अभ्याससारणी विद्याप्रिया अभ्यासाला अनुसरणारी आहे। हे श्री समर्थांचे वचन पृथ्वी मोलाचे समजावे। उत्तम आत्मग्रंथ श्रवण करून त्याप्रमाणे साधन करणे त्यांचे नाव अभ्यास होय। उत्तम अध्यात्म वाङ्मय कसे असावे हे सांगून मग जीवनमुक्त ज्ञानी पुरुषाचा जीवनक्रम कसा चालतो याचे वर्णन श्री समर्थांनी केले आहे। इतके झाल्यावर ग्रंथाचा शेवट झाला असे सुचवून सुद्धा दर्शन पूर्ण केला आहे। आता आपण पहिला समास मंगलाचरण याचा सारांश पाहूया। शुद्ध परमात्मा स्वरूप मानवी कल्पनेच्या पलीकडे आहे। विश्व निर्माण करण्याच्या प्रसंगी मात्र ते मानवी कल्पनेच्या कक्षेमध्ये येते। त्यावेळी ज्ञान आणि कर्तृत्व या दोन अंगांचा विलास त्याच्या ठिकाणी अनुभवास येतो। ज्ञानगंगाला मंगल ज्ञानांगाला मंगलमूर्ती म्हणतात, तर कर्तृत्वांगाला शारदा असे म्हणतात। ही अंगे दिसायला जरी दोन वाटली तरी असतात
खरी एकच. मुळातच त्यांचे असे अद्वैत प्रत्याकरणाने मानवी जीवनात ज्ञान आणि कर्म, सिद्धांत आणि व्यवहार, विचार आणि आचार यांच्या अविरोध उत्तमपणाचे लक्षण समजतात. या ज्ञानाने माणसाची वासना शुद्ध होऊन त्याच्या जीवनात सत्कर्म फोकावते नाही, फोकावत नाही, ते ज्ञान लटके होय. त्याचप्रमाणे त्या कर्मामध्ये माणसाच्या ज्ञानाचे प्रतिबिंब पडून ते भगवंताच्या चरणी रुजू होत नाही, ते कर्म व्यर्थ होय. सच्चिदानंद स्वरूपाचा साक्षात अनुभव आल्यामुळे संपूर्ण ज्ञान आणि उत्तम कर्म यांचा मनोहर संगम याच्या जीवनात आढळतो, तो सद्गुरु होय. या समासाच्या आरंभी श्री समर्थाने मंगलमूर्ती, शारदा आणि सद्गुरु तिघांना वंदन केले आहे. ज्ञान कोणतेही असो, अखेर माणसाची बुद्धी हेच ज्ञानाचे प्रधान साधन आहे. परंतु दृश्यामध्ये स्वयं संचार करणारी बुद्धी स्वस्वरूपाच्या अतिंद्रिय क्षेत्रामध्ये कामास येत नाही. व्यवहारिक बुद्धीने परमार्थाचा विचार करू लागले तर काही भ्रम निर्माण होतात. आत्मज्ञान संस्कृत भाषेमध्ये मांडणे अवश्य आहे. प्राकृत भाषेमध्ये ते मांडणे पाप आहे हा एक अशापैकीच एक भ्रम, मोठा भ्रम व चिवट भ्रम आहे. कोणत्या तरी भाषेचा साथ चढविल्याशिवाय ज्ञानास ज्ञान पण येत नाही. मग समाजामध्ये प्रचलित असणाऱ्या सार्वजनिक भाषेचा साथ करून ज्ञानाला प्रकट करणे हा सर्वोत्तम मार्ग होईल. संतांनी याच मार्गाचा अवलंब केला. परंपरेच्या अभिमानी लोकांनी त्यासाठी संतांना त्रास दिला, पण त्यांनी तो शांतपणे सोडला. अध्यात्माचा विचार करण्यास बुद्धी शुद्ध करणे आवश्यक आहे हे श्री समर्थांनी या समासामध्ये निदर्शनास आणले आहे. आता आपण दुसऱ्या समासाचे दुसऱ्या समासाचा सारांश पाहूया. समास दुसरा, ब्रह्मनिरूपण. तत्वचिंतक आणि तत्वज्ञानी या दोघांमध्ये फरक असतो. तत्वचिंतक बुद्धीच्या भूमिकेवर उभा राहतो, तो अत्यंत विचारी असतो यात शंका नाही. पण शुद्ध विचाराने सद्वस्तूचे स्वरूप एकदा निश्चित झाले म्हणजे तो तेथेच थांबतो. त्याच्या उलट तत्वज्ञानी प्रतिभेच्या भूमिकेवर उभा राहतो. तर्काने सद्वस्तूचे स्वरूप निश्चित झाल्यावर तेथेच न थांबता तो स्वस्वरूपाच्या अनुसंधानाचा सतत अभ्यास करतो. कालांतराने त्या सद्वस्तूचा साक्षात अनुभव येतो. अशा रीतीने स्वरूप साक्षात्कार झालेल्या पुरुषांना संत असे म्हणतात. त्यांची प्रतिभा अखंड जागी राहते. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथात अध्यात्म ग्रंथ म्हणतात. सद्वस्तूलाच ब्रह्म असे म्हणतात. संतांचा अनुभव असा आहे की ब्रह्म सर्व मानवी कल्पनांच्या पलीकडे आहे. फळ, काळ, निमित्त यांच्या कक्षेत वावरणाऱ्या दृश्य विश्वाचे ज्ञान करून देणारी बुद्धीसुद्धा मर्यादित आहे. विश्वाचा बंध ओलांडून अनंतपणे विलसणारे ब्रह्म या एवढ्याशा मानवी बुद्धीच्या ज्ञानाचा विषय कसा बरे होऊ शकेल? म्हणून ब्रह्मदर्शन होण्यास बुद्धीच्या पलीकडे असलेली प्रतिभा नावाची ज्ञानशक्ती माणसामध्ये उदय पावली पाहिजे. सद्गुरूंच्या कृपेने प्रतिभा जागी होते. म्हणून परमार्थामध्ये सद्गुरूंना विलक्षण महत्व आहे. मी देहच आहे या दृढ भावनेने आपण सद्वस्तूपासून दुरावलो आहोत ही देहबुद्धी घडण्याचा मार्ग सद्गुरू दाखवित आहे. देहबुद्धी कमी होऊ लागली की जीवपणा सुटत जातो. जीवपणा सुटत चालला की अज्ञान क्षीण होत जाते आणि अज्ञान नाहीसे झाले की मी ब्रह्मच आहे असा प्रत्यक्ष अनुभव येतो. हा अनुभव कोठे, कसा व कोणास येईल ते सांगता येत नाही. या अनुभवामध्ये मुळीच फरक नसल्याने त्या स्वानुभावी पुरुष अगदी एकाच भूमिकेवर असतात. त्यांच्यामध्ये आढळणारा भिन्नपणा फक्त बहिरंगी असतो. वास्तविक ब्रह्मस्वरूप नामरूपातीत आहे, पण त्यात अनेक प्रकारच्या नामांनी संबोधन केले जाते. आता आपण
समास तिसरा त्याचा सारांश पाहूया. समास तिसरा चतुर्दश ब्रह्म निरूपण. जगामध्ये वस्तू अनेक असतात पण त्यांच्यामध्ये एकपणा असतो, तो शोधून काढणे हा माणसाच्या ज्ञानाचा प्रधान हेतू आहे. प्रत्येक वस्तू वेगळेपणाने जगते, तिला स्वतःचा आकार असतो, रंगरूप असते, ती कालाबरोबर बदलते, कालांतराने नाश पावते. त्याच्या उलट अनेक वस्तूंमधील एकपणा सर्व वस्तूंना व्यापून राहतो. त्या एकपणाला आकार नसतो, रंगरूप नसते, तो कालाबरोबर बदलत नाही, कालांतराने नाश पावत नाही. वस्तू मूर्त असते, तर वस्तूंना व्यापणारा एकपणा अमूर्त असतो. अनेक वस्तूंना व्यापून राहणाऱ्या एकपणाचे क्षेत्र विशाल करता अखेर सर्व वस्तूंना एकपणाने पोटात घेणाऱ्या ब्रह्मापर्यंत आपण पोहोचतो. मानवी बुद्धीच्या भूमिकेवरून या परब्रह्माचे वर्णन करण्यास दृश्य विश्वामधील वस्तू शोधाव्या लागतात. त्या दृष्टीने विचार करता 14 प्रकारांनी ब्रह्माचे वर्णन योग्यच आहे, परंतु आत्मसाक्षात्कारी पुरुष मानवी बुद्धीची मर्यादा ओलांडून जातात. अर्थात त्यांच्या दृष्टीने ही 14 लक्षणे पूर्ण ब्रह्माचे वर्णन करण्यास कमी पडतात. ती कशी कमी पडतात हे या समासांमध्ये ती समर्थाने उत्तम रीतीने सांगितली आहे. आता आपण चौथ्या समासाकडे वळूया. समास चौथा विमल ब्रह्म निरूपण. सारांश: आपल्या अनुभवामध्ये जे जे फिरते ते सगळेच काही संपूर्णपणे खरे असते असे नाही, किंबहुना जे जे काही अनुभवात येते त्यावर बुद्धी चालवून असारापासून सार बाजूला काढणे हेच मानवी ज्ञानाचे प्रधान लक्षण आहे. पण सगळ्यांचा अनुभव एकाच स्थितीचा असतो असे नाही. अनुभवांमध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठ प्रती असतात. कनिष्ठ अनुभवांवर विचार करून निश्चित केलेले सारस्वरूप अखेरपर्यंत सत्यपणाने टिकेलच असे सांगता येत नाही. उदाहरणार्थ देहबुद्धीच्या अवाक्यातील अनुभवांनी निश्चित केलेले वस्तूस्वरूप आत्मबुद्धीच्या अनुभवापुढे टिकत नाही असे सर्व आत्मज्ञानी पुरुष सांगतात. ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार होणे हा सर्व अनुभवांचा चक्रवर्ती आहे. अर्थात या अनुभवाचे निश्चित झालेले अनुभवाने निश्चित झालेले परमात्म स्वरूप आणि विश्वस्वरूप अंतिम सत्य मानले पाहिजे. ब्रह्मज्ञानी पुरुष खात्रीपूर्वक सांगतात की परमात्म वस्तू अपरंपार आहे, तिच्या एका लहानशा भागावर सत्य विश्वाचा देखावा दिसतो. मुळात परमात्म स्वरूप असलेले विश्व आपल्या इंद्रियांना पदार्थरूप दिसते, वास्तविक ते तसे नाही. इंद्रियांची दृष्टी अज्ञानाची असते. इंद्रियांना दिसणाऱ्या पदार्थांना ब्रह्म आत बाहेर व्यापून आहेत, परंतु या विश्वाच्या बाहेर ते आणखी कितीतरी आहेत याचा पत्ता कोणालाच लागत नाही. ब्रह्म अतिसूक्ष्म आहे, अतिंद्रिय आहे, सदा सर्वदा आपल्या जवळ आहे. ते संपूर्ण खरे असल्याने त्याच्या मानाने आपले हे विश्व झोपेतील स्वप्नाप्रमाणे असते. आपण देहबुद्धीमध्ये वावरतो तोपर्यंत ते खरे वाटते व जडत्वाने अनुभवात येते, पण ज्ञानदृष्टी उदय पावल्यावर ते परमात्मस्वरूप अनुभवात येते. ती ज्ञानदृष्टी साधणे म्हणजेच परमात्म. आता आपण पाचव्या समासांकडे वळूया. समास पाचवा द्वैत कल्पना निरसन. साधकाच्या दृष्टीने हा समास फार महत्वाचा आहे. प्रत्येक माणूस स्वतःविषयी व जगाविषयी काही कल्पना निश्चित करतो. त्याची श्रद्धा, त्याची मूल्ये, त्याची उत्तम जीवनाची धारणा या त्याच्या धडपडीची दिशा इत्यादी गोष्टी त्याच्या कल्पना समूहावर अवलंबून असतात. माणसाच्या कल्पना बदलल्या की त्याची जीवनपद्धती आपोआप बदलते हे ध्यानात ठेवावे. कल्पना मायेचीच शक्ती आहे आणि ती असल्याने मोठी बलाढ्य असते. देहबुद्धीमुळे ती दृश्य पदार्थाकडे वळते. तिने मोठे चमत्कार केले आहेत.
विज्ञान पंडितांनी निर्माण केलेली विलक्षण सूक्ष्म यंत्रे आणि दैनंदिन जीवनात घडवून आणलेल्या सुधारणा कल्पनेच्या सामर्थ्याने सिद्ध झालेल्या आहेत. ही समर्थांचे अर्थात आत्मज्ञानी संतांचे सांगणे असते की ही शक्ती दृश्यावर वाया घालवण्यापेक्षा स्वतःच्या सुधारणेकडे वळवावी. जग बदलण्यापेक्षा माणूस बदलणे अधिक निकटचे आहे. माणूस बदलण्यासाठी त्याचे मन बदलणे आवश्यक असते. मन कल्पना प्रधान असल्याने कल्पनांची रचना व तऱ्हा बदलली की मन बदलते. मन बदलले की माणूस अंतरंगातून बदलतो. स्वतःकडे व जगाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलतो. मी देखत आहे ही कल्पना नष्ट करण्यास मी आत्माच आहे अशी कल्पना करावी. पहिल्या कल्पनेने दृश्य व द्वैताने भरलेले विश्व खरे वाटते. दुसरी कल्पना साधनाने दुसरी कल्पना साधनाने दृढ केली तर तेच दृश्य खरे न वाटता अद्वैत ब्रह्म खरे वाटते असा संतांचा अनुभव आहे. देहबुद्धीने अनेक दुःखे निर्माण होतात तर आत्मबुद्धीने आनंदच अनुभवात येतो. अशा रीतीने शुद्ध कल्पनेपासून स्वतःचे अज्ञान नाहीसे करावे व जगाच्या उपयोगी पडावे. आता आपण सहाव्या समासाचा सारांश पाहूया. समास सहावा बद्ध मुक्त निरूपण. या समासामध्ये श्रोत्याने मोठा महत्वाचा प्रश्न विचारला आहे. तो असा की निरूपण ऐकत असता मन ब्रह्माकार होते परंतु पुढे नित्याचा व्यवहार करू लागल्यावर तेच मन एकदम खालच्या पातळीवर घसरते. निरूपणात आपण काय ऐकले याचा संपूर्ण विसर पडतो. बरे व्यवहार सोडून तर काही चालत नाही. याचा परिणाम असा होतो की परमार्थाच्या नादाने प्रपंच घड होत नाही व प्रपंचामधून मन निघाले नसल्याने परमार्थ घड होत नाही. तोही धड हाती लागत नाही. याला काय करावे? परमार्थ करण्यास आरंभ केलेल्या सगळ्या साधकांना ही अडचण त्रास देते. सत्संगाने व सद्गुरूंच्या मुखाने श्रवण केल्याने स्वस्वरूपाची खरी ओढ लागते. पण प्रपंचाचे प्रेम सुटलेले नसल्याने व्यवहार करू लागले की त्यामध्ये मन चटकन रमून जाते. श्री समर्थांनी या प्रश्नाचे उत्तर देखील उत्तम रीतीने दिले आहे. त्या उत्तराचा भावार्थ असा की प्रपंच व परमार्थ किंवा बद्ध आणि मुक्त यांचा देहाच्या परिस्थितीशी संबंध नाही. हे प्रथम नीट ध्यानात धरावे. बद्धपणा व मुक्तपणा या जीवाच्या अवस्था आहेत. त्या अंतर्यामी अनुभवायच्या असतात. अगदी मोठा कर्तृत्वचरित असला तरी त्याला देहाने जगात वावरावे लागते. या जगात बद्धपणाने जगतो याच जगात मुक्तपणास बाधा न येता राहतो. जगात वावरण्याने मुक्त अवस्था भ्रष्ट होत नाही. जगामध्ये रमण्याने ती भ्रष्ट होते. बद्धाला देहबुद्धीच्या बळाने स्वस्वरूपाचा स्पर्श नसतो तर मुक्ताला आत्मबुद्धीच्या बळाने दृश्य विश्वाचा स्पर्श नसतो. दृश्य विश्व हेच संपूर्ण सत्य मानून बद्धाचे मन नीपणाने वावरते तर आत्मस्वरूप ब्रह्म हेच संपूर्ण सत्य मानून मुक्ताचे मन उन्मन होऊन वावरते. वास्तविक शुद्ध ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी देहबुद्धी नाही व आत्मबुद्धी नाही. हे स्वतः सिद्ध असल्याने यास बद्धपण नाही व मुक्तपणही नाही. हे सगळे मानवी दृष्टिकोनाने निर्माण केलेले भेद आहेत. आपल्या दृश्याचा आपल्याला दृश्याचा पाया घेतल्याशिवाय विचार करता येत नाही. म्हणून बद्ध व मुक्त या अवस्थांचा आपण देहाच्या दृष्टीने विचार करतो हे चूक आहे. येथे समास सहावा संपन्न होतो. आता आपण सातवा समास पाहूया. समास सातवा साधन प्रतिष्ठा निरूपण. प्रपंचापासून परमार्थाला वेगळे काढायचे असेल तर ज्ञानाचा अभ्यास करायला हवा. प्रपंचात काय
आणि कर्मार्थात काय, ज्ञानाचे ध्येय साध्य होते, ज्ञानानेच ध्येय साध्य होते. पण प्रपंचातील ज्ञान व परमार्थातील ज्ञान त्यांच्यामध्ये मूलतः भेद आहे. प्रापंचिक ज्ञान ज्ञाता आणि ज्ञेय या दोन चाकांवर चालते, तर पारमार्थिक ज्ञान ज्ञाता ज्ञेयाशी पुढाकार झाल्याने एकाच चाकावर चालते. या दोन ज्ञानाचे स्वरूप क्षेत्र व फल भिन्न आहे. पण ज्यावेळी आपण नित्याच्या सवयीने प्रापंचिक ज्ञान परमार्थामध्ये वापरण्याचा प्रयत्न करतो, आग्रह धरतो, त्यावेळी विपरीत ज्ञान उत्पन्न होते. उदाहरणार्थ आत्मज्ञानी पुरुषांनी ब्रह्मवस्तू आपले मूळ स्वरूप आहे असे निःसंशयपणे सांगितले, मग ती कशी आहे याची आपण कल्पना करू लागतो. शब्द स्पर्श रूप रस गंध आणि नाना प्रकारच्या कल्पना मिळून आपले अनुभव विश्व बनते. नामरूपांनी भरलेल्या दृश्य विश्वाचे ज्ञान होण्यास हे सगळे उपयोगी पडते, परंतु फलकालातील निर्गुण अदृश्य निर्विकल्प अव्यक्त अचिंत्य असंग आणि अनंत असणारी ब्रह्मवस्तू इंद्रियांनी व कल्पनांनी आकलन होत नाही. मीपणाच्या पार्श्वभूमीवर जिवंत राहणारे प्रापंचे ज्ञान वृत्तीमय असते, द्वैताने घडलेले असते. त्याने ब्रह्म कसे हस्तगत होईल बरे. ब्रह्मामध्ये वृत्तीला शिरफाव नाही, मीपणाला वाव नाही, कल्पनेला स्थान नाही. सगळी घाण करणारा मीपणा नाहीसा करून विवेकाने दृश्य बाजूला सारून कल्पनेचा खेळ थांबवून आपण स्वतः ब्रह्म होऊनच ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यावे. येथे समास सातवा त्याचा सारांश संपन्न झाला. आता आपण समास आठवा पाहूया. समास आठवा श्रवण निरूपण. दृश्य बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क मैत्रेयी संवाद आहे. त्यामध्ये ते म्हणतात, सर्व वस्तू आपल्याला आवडतात, त्या वस्तूंसाठी त्या आवडत नाही, तर आपल्या आत्म्यासाठी त्या आपल्याला आवडतात, असा मोठा महत्त्वाचा निष्कर्ष याज्ञवल्कांनी काढला आहे. आणि शेवटी मैत्रेयी असे सांगितले की आत्मा ही असं सांगितलं आहे की सर्वात प्रिय असलेला हा आत्माच दर्शनास योग्य आहे. त्याचे श्रवण करावे, मनन करावे आणि पुन्हा पुन्हा ध्यान करावे. श्रवण हा शब्द ही समर्थ फार व्यापक अर्थाने वापरतात. उपनिषदात सांगितलेला आत्मदर्शनाचा मार्ग ही समर्थांनी आपल्या ग्रंथामध्ये विशेषतः दासबोधामध्ये निस्संदेहपणे प्रतिपादन केला आहे. म्हणून त्यांच्या श्रवणाच्या निरूपणात मनन आणि निधिध्यासन अंतर्भूत आहे. हे दृढपणे ज्ञानात ज्ञानमार्ग असो की भक्तिमार्ग असो, योगमार्ग असो की शक्तिमार्ग असो, मनाची संपूर्ण एकाग्रता होऊन ध्यानावस्था साध्य होणे हे ध्येय असते. ध्यानावस्थेमध्ये एकत्र गोळा होणारे मन एकाएकी तयार होत नाही, त्यासाठी त्याच्यावर ध्येयाचे संस्कार साध्य करावे लागतात. श्रवणाचे हे कार्य होते, श्रवणाने हे कार्य होते, परंतु झालेला संस्कार खोल रुतून मनाचा अविभाज्य घटक होण्यासाठी त्या संस्काराचे सतत प्रवंथ झाले पाहिजे. एकच विषय मनात पुष्कळ वेळ घोळविल्याने कार्य मननाही साधते आणि अधिकारी पुरुषाकडून नित्य श्रवण केल्याने मननाला सतत प्रेरणा मिळते. साधू पुरुषांचे शब्द श्रोत्याला प्रस्फुटित करतात. म्हणून परमार्थामध्ये आपणा श्रवणाला अत्यंत महत्त्व आहे. येथे समास आठवा संपन्न झाला. आता आपण समास नववा पाहू. समास नववा श्रवण निरूपण. मानवाच्या जीवनातील सर्व अंगांना समाज स्पर्श केल्यापासून राहत नाही. केवळ अंतरंगाशी संबंध असणारे आध्यात्मिक जीवन का असेना,
त्या जीवनामध्ये सुद्धा सद्गुरू मिळणे व त्यांची संगती घडणे ही समाजाची देणगी आहे. वस्तुस्थिती अशी असल्याने स्वतः मिळवलेले ज्ञान प्रत्येकाने समकालीन समाजाला मुक्त हस्ताने द्यावे असा ही समर्थांचा आग्रह आहे. हे ज्ञानदान करण्याचे दोन प्रधान मार्ग चालत आले आहेत. व्याख्यान व प्रवचन यांच्याद्वारा आपले ज्ञान लोकांना श्रवण करायला लावून त्यांना ज्ञानसंपन्न करणे हा एक मार्ग आहे आणि आपले ज्ञान भाषाबद्ध करून लोकांमध्ये प्रसिद्ध करणे हा दुसरा मार्ग आहे. कोणत्याही ज्ञानाची उपासना करण्यास एक विशिष्ट धारणा लागते. अर्थात आत्मज्ञानाची उपासना करण्यासाठी सुद्धा काही पूर्वतयारी अवश्य असते. परंतु मानवी समाज अफाट आहे. कोणत्या स्त्री किंवा पुरुषापाशी अशी तयारी आहे हे आपणास माहीत नसते. म्हणून सर्व समाजाची जी व्यवहार भाषा आहे तिच्यामध्ये अध्यात्म सांगत राहावे. तिच्यामध्ये अध्यात्म घेत जावे. जो अधिकारी असेल तो त्याचा फायदा करून घेतो. पण जो अधिकारी नसेल तो सुद्धा प्रपंचातील विचारांच्या प्रभावाने अधिकारी बनून आपले कल्याण करून घेतो. संतांचा दृष्टिकोन एका अर्थाने विज्ञानाशी जुळतो तो असा. निरीक्षण आणि प्रयोग यांनी सिद्ध झालेले सिद्धांत तयार करणे आणि त्यांच्या सहाय्याने घटनांचा बरोबर अर्थ लावणे हे विज्ञानाचे काम आहे. संतांनी मानवी जीवन सूक्ष्म निरीक्षण केले आहे व स्वतःच्या जीवनावर निर्भयपणे प्रयोग केले आणि या जगातील जीवनाचा संपूर्ण अर्थ त्यांनी शोधून काढला आहे. संतांचे अनुभव विश्व मोठे व्यापक आणि सर्वस्पर्शी आहे. ते अति जिवंत ताजे व प्रसरशीत असते. त्यांची बुद्धी सूक्ष्म असते पण त्यांची प्रतिभा सुद्धा अखंड झाली असते. संत स्वतःचे जीवनदर्शन ग्रंथामध्ये भाषाबद्ध करतात. अर्थात ग्रंथ कसा असावा याबद्दल त्यांचे विचार थोडेसे भिन्न असतात. श्री समर्थांचे जर सांगणे असेल की ग्रंथाच्या बहिरंगापेक्षा त्यामध्ये ग्रंथाची भाषा पण आली. त्याच्या अंतरंगाला फार महत्व असते. संत जी भाषा वापरतात तिच्यामध्ये स्वतःचा अफाट अनुभव व्यक्त भरण्याचा प्रयत्न करतात. म्हणून संत ग्रंथांमध्ये जेथे जेथे अनंताला गवसणी घालणाऱ्या कल्पनांचा सुकाळ आढळतो. ग्रंथांमधील शब्दांचा आधार घेऊन वाचक जर अतिंद्रिय अव्यय अव्यक्त आणि अनंत सद्वस्तूच्या अनुभव क्षेत्रामध्ये शिरू शकला तर तो ग्रंथ या नावाला पात्र समजावा. तो ग्रंथ खरा उत्तम की ज्या अभ्यास जो अभ्यासला असता वाचकांच्या अंतरंगात खोल परिणाम करतो आणि त्याच्या जीवनाला ताबडतोब अध्यात्माचे वळण लावतो. इतकेच नव्हे तर वाचकाचे अनेक संशय सुटून आत्मस्वरूपाबद्दल त्याची निश्चित धारणा झाली पाहिजे. सांगण्याचा सारांश असा की सामान्य माणसाचे स्वार्थी व अहंकारी जीवन अनेक अशुभ वासनांनी बिंबडलेले असते. श्रवणाने अथवा ग्रंथ सेवनाने त्या जीवनात आमूलाग्र बदल घडणे अवश्य असते. त्यासाठी माणसाने पुन्हा पुन्हा श्रवण करावे किंवा एकच ग्रंथ अहोरात्र अभ्यासावा. येथे समास 9 संपन्न होतो. आता आपण दहाव्या समासाकडे वळूया. समास 10 देहांत निरूपण. या समासामध्ये शीर्षकच देहांत निरूपण असे आहे. परमार्थामध्ये माणसाच्या अंतकाळात फार महत्व असते. आतापर्यंत इतर सर्व विषय सांगून झाले. उरलेले दोन मुद्दे मी समजते मांडित आहेत. आपल्या मनात दृश्याचे प्रेम अति खोलवर गेलेले आहे. आपण संतांची संगत करतो. पुष्कळ श्रवण व मनन वाचन करतो. थोडी बहुत साधना सुद्धा करतो. तरी पण आपले मन
काही किड्या दृश्य वस्तूंच्या छायेतून बाहेर पडत नाही. दृश्य खरे नाही असे कितीही श्रवण केले तरी तशी प्रचिती अंतर्यामी येत नाही. स्वस्वरूपाचे दर्शन हे आपले ध्येय आहे. स्वस्वरूप अत्यंत सूक्ष्म आहे. त्याची धारणा करण्यास आपले मन देखील अत्यंत सूक्ष्म व्हावे लागते. दृश्य अत्यंत स्थूल असल्याने त्यास खरेपणाने चिकटलेले मन तसेच स्थूल बनते. संतांच्या संगती जाऊन सातत्याने साधना केली तरच मन सूक्ष्म होते. हा अभ्यास एकाच जन्मामध्ये संपेल असे नाही, तो अनेक जन्म चालतो. जीवाचा भविष्यकाल त्याच्या अंतकालाच्या मनस्थितीवर सर्वस्वी अवलंबून असतो. म्हणून माणसाच्या विशेषतः साधकाच्या अंतकाळात फार महत्त्व असते. सामान्य माणूस केवळ देहाच्या अवस्थेवरून अंतकाळाचे चांगले वाईट पण ठरवतो, हे बरोबर नाही. देहाला विशेष कष्ट न होता ज्यांना मृत्यू होतो त्याचा अंतकाळ चांगला झाला असे लोक मानतात. उलट देहाला कष्ट झाले तरी हरकत नाही, परंतु मृत्यूसमयी ज्याचे मन भगवंताच्या स्मरणात स्थिर राहते त्याच्या अंतकाला उत्तम झाला असे संत मानतात. हा संतांचा दृष्टिकोन खरा आहे. आत्मज्ञानाचा आणि मृत्यूचा जसा संबंध नाही. अज्ञान माहिती झाले, वासना क्षय पावली की स्वस्वरूप साक्षात्कार होतो. असा ज्ञानी पुरुष एक प्रकारे मरणाच्या आधीच नेलेला असतो. ज्ञान संपन्न झाल्यावर त्याचा देह प्रारब्धानुसार वर्तन करतो एवढेच. प्रारब्धाचा योग जसा असेल तसा प्रकारचा मृत्यू त्यास येतो. जिवंतपणे जो ब्रह्मस्वरूप होतो त्याचा देह पडताना त्या देहाची अवस्था काय होती व कशी होती याचा त्याला पत्ता नसतो आणि विधी निषेध देखील नसतो. दिवस व रात्र, पौर्णिमा व अमावस्या, दक्षिणायन व उत्तरायण, रोग व आरोग्य, घर व अरण्य, एकांत व लोकांत त्याला सारखेच असतात. संत देहात राहतो खरा, पण देहाचा विचार त्याला होत नाही. ही गुण अवस्था आकलन होण्यास व साधण्यास सत्संगती राहून साधना घ्यावी लागते. म्हणून साधकाने सद्गुरूंची संगती धरावी, त्यांच्या मुखाने श्रवण करावे, त्यांनी सांगितलेले साधन करावे, म्हणजे आत्मसाक्षात्कार होतो. येथे समास सहावा संपन्न झाला आणि दशक सातवा संपन्न झाला. हरिओम दत्त, हरिओम दत्त, हरिओम दत्त. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.